काय केवढे मेसेजेस रे आणि शुभेच्छा नको पण फॉरवर्ड जावरा असं झालंय. कविता आल्यात की नाही तुम्हाला? कसले रंगत पंगत स्पंदन कोंदण. अरे आमच्या आईची कविता पण आली होती ना दिवाळी अंकात. कधी आली होती काकू? फुल एकदम शांताबाई. शांताबाई? अगं शांताबाई म्हणजे शांता शेळके. खूप मोठ्या कवयित्री होत्या. या वर्षी त्यांची जन्मशताब्दी चालू आहे ना. कुठल्या अंकात आली होती कविता तुमची? नाही ग, नव्हती आली. काहीतरीच याच आली होती ग. हे सौर्या, ते मागचे दिवाळी अंक काढ रे जरा. अहो काय हे, अरे काय चाललंय काय? अनुजा, त्या कपाटात पण आहे काही दिवाळी अंक बघ जरा. बाबा मलाही आठवत आहे, बरोबर बोलताय तुम्ही. नाही ग, बघ याच्यात बघू आपण काय करताय. आणि ठीक आहे बाबा, बघा त्यांना दे. काय चाललंय? ठीक आहे. अरे पण मी सांगते ना माझं आहे का नाही. तुम्ही बोला की. अरे तुम्ही बोला की. आजोबा, दिवाळी अंक म्हणजे काय? दिवाळी मधले नंबर्स का? दिवाळी अंक कुठल्याही जुन्या अंकात नाही आली. हो खरच, कुठल्याही जुन्या अंकात आलेली नाहीये. कारण यंदाच्या नव्या दिवाळी अंकात आली. अनुजाला सापडली 1985 माझ्या जन्माच्या वेळेस केलेली. संपादकांकडून पोस्टाने साभार परत आलेली. आणि मग यावर्षी आम्ही पुन्हा मेल केली. खरं सांगू सुद्धा एक खंत आहे तुझ्या ह्या अक्षराची मजा नाही ग ह्या आजच्या फॉन्ट्स मध्ये. खरंच वाटलं नव्हतं रे 36 वर्षांपूर्वी लावलेल्या पणतीचा उजेड या दिवाळीत पडेल. पणती असो किंवा स्वप्न, तेवत राहणं महत्वाचं. बाईपणाच्या कवितेचा असा प्रवास निघाला. मुलगी, बहीण, मैत्रीण, आई भूमिका किती झाल्या. उन्हाळे, पावसाळे अन उजळल्या दिवाळ्या. चुकल्या किती कसुरवाती, तरी शेवट गोड झाला. आपल्या भाषेचा आणि पदार्थांचा दोन्हींचा आस्वाद घेऊया या दिवाळीत. भाषेसोबतचं नातं आणखी थोडं गोड करूया. गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ दिवाळी अंकांच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा गोडवा जपणाऱ्या प्रतिभावंत निर्मात्यांना आणि रसिक वाचकांना समर्पित.